शिवसेना पार्टी की जानिब से आज जिला कलेक्टर डॉक्टर विपिन इटिनकर को एक मेमोरेंडम पेश करते हुए नांदेड़ में मरकजी हुकूमत की जानिब से खाद के कीमतों को वापस लेने का मुतालबा कर रहे हैं। इस मौके पर जिला प्रमुख दत्ता पाटिल कोकाटे, जिला प्रमुख आनंद पाटिल बोंडारकर, महानगर प्रमुख अशोक उमरेकर, तालुका प्रमुख उद्धव शिंदे, तालुका प्रमुख जयवंत कदम, शहर प्रमुख तुलजेश यादव, शहर प्रमुख सचिन किश्वे, श्याम वनखेड़े, कई अफराद मौजूद थे। सबन आज आम्ही शिवसेना जिल्ह्याच्या वतीने निवेदन दिलेलं आहे आणि निवेदनामध्ये मागणी अशी केलेली आहे, खतांच्या किमतीमध्ये भरमसाठ अशी वाढ झाल्यामुळं शेतकऱ्यांची खूप मोठी अडचण झालेली आहे। यावर्षी शेतकरी खत टाकायचं की नाही या प्रश्नामध्ये आहेत, परंतु केंद्र सरकारने जे काही खतांच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ केलेली आहे ते केंद्र सरकारला विनंती आहे, त्यांनी तात्काळ जे खतांच्या भावाची जे दरवाढ आहे ते तात्काळ मागे घ्यावी अशी विनंती आम्ही त्या निवेदनाद्वारे केलेली आहे। कारण तर शेतकरी आधीच लॉकडाऊनच्या कारणामुळं अडचणीत सापडलेला आहे, पेट्रोल डिझेलचे दर खूप गगनाला भिडलेले आहेत, जवळपास शेतकऱ्यांना एक एक हजार रुपये एक्स्ट्रा नांगरटी मोगरटीच्या माध्यमातून ज्यादा अशी रक्कम त्यांना द्यावं लागत आहे आणि खतांमध्ये पर बॅगला किमान 700 ते 800 रुपये पर बॅगमध्ये त्यांनी दरवाढ केलेली आहे, त्यासाठी शेतकरी हतबल झालेला आहे। आम्ही केंद्र सरकारला शिवसेना जिल्ह्याच्या वतीने आज निवेदन देऊन त्यांना विनंती केली आहे, एवढ्यावर नाही थांबलं तर शिवसेनेच्या स्टाईलने आम्ही आंदोलन नक्की छेडणार आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र।